व्यापारास लुटणाऱ्या मोहम्मद हनीफ उर्फ बोक्याच्या आणखी दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ उद्यानात पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत आलेल्या सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या इतर दोघांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने प्रमुख आरोपी मोहम्मद अनीस मोहम्मद हनीफ उर्फ अनीस बोक्याला अटक केली होती. शेख रफिक शेख राज मोहम्मद आणि फिरोज खान बाबू पठाण अशी अटक केलेल्या इतर आरोपींची नावं आहेत. तीन दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात मैत्रिणीसह बसलेल्या एका व्यापाऱ्याला अनीस बोक्या आणि त्याच्या दोन साथीदारांनी चाकूचा धाक दाखवत 22,000 रुपयांना लुटलं होतं. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अनीस बोक्या हा 2,000 रुपयांच्या नोटांचे सुट्टे पैसे घेण्यासाठी वडिलांसह नागरिकांना दमदाटी करीत होता. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी बोक्याला अटक केली होती. क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला खबऱ्यानं सिद्धार्थ उद्यानात प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या अनीस बोक्यासोबत असलेल्या शेख रफिक व फिरोज खान हे पडेगाव परिसरात फिरत असल्याची माहिती दिली. क्रांती चौक पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना पडेगाव भागातून अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनीस उर्फ बोक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तो प्रवासी रिक्षा चालक तरुणींना मारहाण करणे, दमदाटी करून लुटणे असे प्रकार तो वारंवार करतो.